दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावाणी झाली यावेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकेकर्त्यांच्या वतीने करण्यात आली तर दुसरीकडे न्यायालयाने आंदोलन मूलभूत अधिकार असला तर इतरांना त्रास व्हायला नको असा निर्देश दिले त्याचबरोबर वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तस स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा असा सल्ला न्यायालयाने केंद्राला दिला आहे तसेच शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी न्यायालयात नसल्याने सुनवाणी पुढे ढकलली दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते बंद असून त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत काही जणांनी याचिका दाखल केली आहे शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याकि याचिकेद्वारे करण्यात आली आहे या याचिकेवर आज झालेल्या सुनवाणीवेळी न्यायालयाने तोडगा काढण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यावर जोर दिला सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खंडपीठासमोर ही सुनवाणी झाली न्यायालय म्हणाले कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही निष् निष्पक्ष आणि स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विचार करीत आहोत या समितीमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असतील असेही न्यायालयाने म्हटले केंद्र सरकारने तिन्ही वादग्रस्त कायद्यांना तूर्तसा स्थगिती देण्याचा विचार करावा सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय देत स्पष्ट केले की शेतकऱ्यांनी आंदोलनाचा अधिकार आहे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन व्हावं आणि चर्चाही मात्र या आंदोलनाने करण्याच्या अधिकाऱ्यामुळे कुणालाही त्रास होता कामाने असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ